जीवनातल्या खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या शब्दात सांगण्याच्या नसतात. त्या शब्दातीत असतात, त्या शब्दांच्या पलीकडच्या असतात. त्या डोळे उघडे ठेवून पाहायच्या नसतात, तर डोळे मिटून आत हृदयात अनुभवायच्या असतात. आई, आईचं प्रेम, आईचा त्याग, आईचा स्पर्श, आईची ममता, आईचं देणं, आईचं दातृत्व, हे सगळं असंच आहे. शब्दात कसं सांगणार? तुम्ही, मी, आपण सगळेजण पदाने, प्रतिष्ठेने, वयाने किती जरी मोठे झालो तरी सुद्धा आपल्या आईसमोर आपण लहान बाळच असतो. निर्मिती ही निर्मात्यापेक्षा कधीच मोठी होऊ शकत नसते, कारण निर्माता नसेल तर एखादी गोष्ट निर्माण होऊ शकत नाही. अहो, तुमची माझी निर्मितीच आईपासून झालेली आहे, आणि तुमची माझी निर्मिती होण्यासाठी त्या आईने 9 महिने सांभाळ केलेला आहे. तिचं संपूर्ण अस्तित्वच, तिचं संपूर्ण जीवन आपल्यावरती निछावर करून टाकलेलं आहे. सहज बोलायचं आहे म्हणून आईविषयी बोलणं ठीक आहे हे सगळं, पण आता आईचा विषय निघालास तर आपण एक सहज केवळ मी सांगतोय आणि तुम्ही ऐकायचं म्हणून हे आईचं भाषण म्हणून ना ऐकता, हे शब्द ऐकता ऐकता एकदा खरंच सहज एक क्षणभर तुमच्या आईचा चेहरा डोळ्यासमोर होता ना, आणि त्या आईने आजपर्यंत काय काय केलेलं आहे आपल्यासाठी, एक एक क्षण फक्त फील कला, हृदयात अनुभवाना. कदाचित आपल्या जन्माच्या वेळेला असं असू शकलं असतं की डॉक्टरने सांगितलं क्रिटिकल कंडिशन आहे, बाई तू तरी जगशील नाही तर तुझं बाळ जगेल, सांग कुणाला जगू द्यायचं. आई हसत लगेच म्हणते, डॉक्टर मला मरू द्या, माझ्या बाळाला जगू द्या. तुमचा माझा जन्मच आईच्या त्यागातून झालेला आहे. लहानपणी आजारी असताना रात्र उशाशी बसून राहिले, ते देवाला सांगितलं, देवा जर माझ्या लेकराला नीट केलं नाही ना तर मी जेवणार नाही. आणि 4-4 दिवस उपाशी राहिली ती आई आपल्यासाठी. कसं सांगू आईचं महत्व? बघा, आपण सगळेजण मोठे होतो, एकमेकांना पाहतो, आणि पाहिल्याच्या नंतर विचार करून मग एकमेकांच्या, जर त्यांचे विचार आपल्याला आवडले तर आपण त्यांच्या प्रेमात पडतो, नाही का? म्हणजे आपल्या प्रेमाला सुद्धा कारण आहे. पण या जगात एकच व्यक्ती अशी आहे की जी न पाहताच 9 महिने अगोदरच प्रेमात पडते आपल्या लेकराच्या, ते म्हणजे आई. तुम्ही तर पोटात असता, आईने तुम्हाला पाहिलेलं सुद्धा नसतं, पण जेव्हापासून त्या आईला कळतं की आता मी आई होणार, तिचा श्वास, तिचं जगणं, तिचं प्रत्येक क्षण ती जगते आपल्या लेकरासाठी, आणि न पाहताच आपल्या लेकरावर प्रेम करते, किती अद्भुत आहे. म्हणताना आपण म्हणतो आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, की आई त्या ईश्वराचाच अंश आहे. मी उलट म्हणतो, आई ईश्वराचा अंश नाही, आईच ईश्वर आहे. म्हणून तर सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, मातृदेवो भव, आईतच परमात्मा. कदाचित आई असताना तिचं अस्तित्व आपल्याला जाणवणार नाही, पण क्षणभर विचार करा की आजच्या नंतर जर आई भेटलीच नाही तुम्हाला, तर आई दिसलीच नाही तर कसं असेल आपलं आयुष्य? आईच असणं हेच आपल्यासाठी आनंद सोहळा आहे, स्वर्ग सुख. आणि म्हणून
माझी आई अशी आहे, माझी आई तशी आहे असा विचार न करता आई आहे याचा आनंद घ्या आणि आई असेपर्यंतच तिच्यावरती प्रेम करा. जिवंत असतानाच तिला दैवत बनवा. एक साधक माझ्याकडे आले होते, त्यांची आई आजारी होती आणि आईचं सगळं करावं लागायचं. तर आईचं करावं लागायचं तर ते चिडचिड करत होते की आई 6 महिन्यापासून आजारी आहे, मी जॉबला जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे तिला त्रास एवढा आहे. आम्हाला तर असं वाटतं ती गेली तर बरं होईल आणि आई मेली त्यांची. एक 4-6 महिन्याच्या नंतर मी त्यांच्या घरी गेलो तर त्यांचा चेहरा असा उतरलेला होता, ते डिप्रेशन मध्ये होते. मी त्यांना विचारलं काय झालं आणि माऊलीजी आई आजारी असताना आम्हाला असं वाटायचं की आई गेली तर जास्त चांगलं होईल, तिचे त्रासापासून ती मुक्त होईल, आम्ही सुटून जाऊ. पण आज कळालं माऊली आजारी का होईना, झोपलेली का होईना, आई होती ना आईला घर पण होतो, त्या घराला घर पण होतो. आज आम्हाला घरात जावंसच वाटत नाही. आज कळतं की घरातल्या सर्वांना बांधून ठेवण्याचं सामर्थ्य त्या आईमध्ये होतं. आईचं असणंच आपल्यासाठी जीवन. आणि म्हणून आजपासून आईसाठी जे जे काही करायचं राहिलेलं आहे त्याची वाट बघू नका, लगेचच ते सुरुवात करा. हे ऐकल्या ऐकल्या आईकडे जा. आपण जे काही बोलतो, जे काही आपण सगळ्यांशी बोलतो, बघा व्हॉट्सअपवरती चॅटिंग करतो, फेसबुकवरती आपण असतो, आपण नेहमी दिवसभर फोनवरती बोलत असतो, पण आपल्या आईशीच आपण कधी बोलत नाही. हे ऐकल्या ऐकल्या आईला फोन करा आणि व्यक्त करा तिचं, तिच्याबद्दलचं तुमच्या हृदयात असलेलं प्रेम की हो आई मी सतत तुझ्या कृतज्ञतेत राहील, मला माहिती आहे की तू माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. उशीर होण्या अगोदरच व्यक्त होणं नेहमीच चांगलं नाही का?